नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भोवळ आली होती। आपल्या मतदार संघात निधी मिळत नसल्याचा आरोप करत कांदे संताप व्यक्त करताना दिसले। नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अर्जुन गुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आणि त्यांच्यावर संताप व्यक्त केलाय। यावेळी कांदेंच्या प्रश्नाला उत्तर देत असताना गुंडे यांना भोवळ आली। कांद्यांनी नाशिक जिल्हा परिषदेमध्ये गुंडराज असल्याचा आरोप करत गुंडेंवर कारवाई करण्याची मागणी केली। ही दृश्य आपण पाहतोय, एकीकडे सुहास कांदे संताप व्यक्त करतात आणि त्याच वेळी नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भुवळ येते। सुहास कांदे एकीकडे संताप व्यक्त करून जोरदार आगपाखड करताना दिसतायत। नांदगावचे आमदार नियोजन समितीच्या या बैठकीमध्ये अर्जुन गुंडे यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी सुद्धा केली संताप व्यक्त करत आणि याच वेळी कांद्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता गुंडे ज्या क्षणी उभे राहिले त्यावेळी मात्र त्यांना भोवळ आलेली आहे। कांद्यांनी नाशिक जिल्हा परिषदेमध्ये गुंडराज असल्याचा आरोप केलेला होता आणि गुंडेंवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली होती। ते गुंडेंवर संतापले, एकीकडे कांद्यांचा संताप तर दुसरीकडे गुंडेंना भोवळ। निधी मिळत नाही आणि यामुळे सुहास कांदे आक्रमक झालेले होते। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुहास कांदे हे का नेमके संतापले याविषयी जाणून घेऊया महेश महाले यांच्याकडून। महेश, नेमकं काय झालं असं की सुहास कांदे इतके संतापलेले आहेत आणि त्या क्षणी मात्र इथं गुंडेंना भोवळ सुद्धा आलेली आहे? नक्कीच लागवी, खरं तर आज जिल्हा नियोजन समितीची सभा होती आणि या सभेमध्ये नियोजन सभेमध्ये अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे होते। मात्र गेल्या अनेक नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर असणारे सुहास कांदे मात्र या बैठकीला हजर झाले आणि त्यांनी खर तर जिल्हा परिषदेमध्ये गुंडाराज असल्याचा कांदे यांनी आरोप केलेला आहे। अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे। खरं तर नियोजन समितीवरून खरं तर भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये देखील वाद झाला होता, निधी वाटपावरून तो वाद झाला होता आणि आता पुन्हा एकदा सुहास कांदे यांनी खरं तर अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढलेले, अधिकारी काम करत नसल्याचा जो आरोप आहे तो त्यांनी केलेला आहे। आणि या खरं तर या सभेमध्ये सुहास कांदे यांनी संताप व्यक्त केल्यानंतर ज्या अधिकाऱ्यावर त्यांनी ताशेरे ओढले त्या अधिकाऱ्याला त्या जागेवरच भोवळ आलेली आहे, अशक्तपणा आलेली आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांना नियोजन समितीची जी सभा आहे ती गुंडाळावी लागलेली आहे। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। सुहास कांद्यांचा हा थैथयाट आपण पाहतोय, निधी मिळत नाही याकरता सुहास कांदे थैथयाट करतायत आणि त्याचवेळी उत्तर देण्याकरता उभे राहिलेले गुंडे यांना मात्र भोवळ सुद्धा आलेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये या बैठकीमध्ये निधी वाटपावरून जोरदार खडाजंगी झालेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।